रायगड आणि पुण्यात रेड अलर्ट आहे, सर्वत्र मदत कार्य पोहोचवण्यात येत आहे। आपत्कालीन परिस्थितीसाठी एनडीआरएफ टीम तैनात आहेत। मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे। तर अनिल पाटील यांच्याशीच बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधीने। कोकण भागामध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि यासाठी मदत कार्य कशा पद्धतीने असणार आहे या सगळ्या संदर्भात मदत आणि पुनर्वसन अनिल पाटील, अनिल पाटील जी काय सांगाल कशा पद्धतीने सगळं मदत कार्य असणार आहे, कारण की रायगड भागामध्ये अत्यंत जी परिस्थिती आहे पूरमय झालेली आहे। रायगड आणि पुण्यामध्ये रेड अलर्ट आहे, पूर्णपणे मदत आणि पुनर्वसन विभागाचं नियंत्रण आणि निरीक्षण प्रत्येक जिल्ह्यातल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। पण अनेक घरांमध्ये आहे ते पाणी देखील शिरलेलं आहे, त्यामुळे त्याकडे या गोष्टींवरती नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून, मदतीच्या दृष्टिकोनातून एनडीआरएफची टीम जी आहे ती सुसज्ज आहे। एनडीआरएफची टीम आहे ती सर्व ठिकाणी पोहोचलेली पाहायला मिळते आहे। विडजने प्रकाश चव्हाणसह गणेश कडे, जी 24 तास, मुंबई। तर मदत आणि ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो, जिना जडायचा मी करत नव्हतो। अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे, उत्साह वाढलाय। आरोग्याचा भरोसा, अमृत नोनी डी प्लस। पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी झी 24 तासाशी बातचीत केली, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, ज्या ज्या ठिकाणी जी जी गरज आहे ती सगळी मदत कार्य त्या ठिकाणी पोहोचवलं जात आहे, अर्थात आपत्कालीन परिस्थितीसाठी एनडीआरएफ ही तैनात करण्यात आलेला आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे सध्या राज्यभरातल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। पुणे आणि कोकणासाठी आज रेड अलर्ट आहे, त्यामुळे त्या दृष्टीनं त्या त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून तिथल्या परिस्थितीचा आढावा मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांकडून घेतला जातो आहे। अजित पवारांनी सुद्धा चिपळूणमधील परिस्थितीचा विशेषतः आढावा घेतलेला आहे। तर 3 दृश्य कोकणातली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग। भंडाऱ्याची उधळण म्हणजे